अगदी महत्त्वाच्या सामन्यातला पूर्वार्धाला सुरुवात होतोय. पहिला ओव्हर घेऊन येतो होईल. लोकेश, लोकेशचा पहिला बॉल मार्बल स्टोर मध्ये जाऊन पडतोय. पहिल्या बॉलवर खणखणीत षटकार. ऐकायला मिळतंय गोल्डन ट्रॉफीतलं हे संगीत. आज मात्र ओमसाई क्रिकेट क्लब भंगारपाडा, समीरजी कटेकर आणि खरं तर ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की राखीजी गायकवाड त्यांचे परम मित्र, इथे प्रासाच्या पाठमधून व्हाइडिश लॉंगॉनला एक षटकारानंतर येतोय खणखणीत वन बाउंड सीमापार चौकार. इथे मात्र 26 चेंडू मध्ये 102 धावा कंप्लीट करतोय प्रसाद घरात. एकदा जोरदार टाळ्या. 100 पार केलीय, शतक लगावलंय या मैदानावर 3 सामन्यामध्ये. 26 चेंडू मध्ये अवघ्या 102 धावा, क्या बात है. व्हेरी गुड बॅटिंग, फॅन्टॅस्टिक इनिंग, माइंड ब्लोइंग बॅटिंग प्रसाद घरात. टेनिस क्रिकेट कारकिर्दीमध्ये प्रसादने अशा अनेक खेळ्या केलाय, अनेक खरं तर मैदानं गाजवली आहे आणि आता हे मैदान गाजवलं आहे. रॅ स्पोर्ट्स मैदान नक्कीच गाजवलंय. पुन्हा एकदा लॉफ्ट बॉल उडवलाय हवेमध्ये, जीटीसी लाईव्ह कॅमेराच्या वरनं जातो चेंडू, आर पार सीमा पार षटकार. वारंवार चेंडूची मागणी करतोय, काय बॅटिंग करतोय आज. खरं तर टेनिस क्रिकेटचा ज्या पद्धतीनं आपण बघितलं तर हा खेळ गाजवणारा खेळाडू आहे. मूर्ती लहान आणि कीर्ती महान. वयाच्या अगदी आपण बघितलं तर टेनिस क्रिकेटमध्ये अगदी कमी वयातच या प्रसादनं आपल्या जावले गावातून खेळ करत असताना खूप नाव गाजवलंय. मग ओपन स्पर्धा असू द्या किंवा ग्रामीण स्पर्धा असू द्या, सातत्यानं प्रत्येक मैदानावर अर्धशतक, प्रत्येक मैदानावर खरं तर 70-80 धावा कुठून काढणारा एका इनिंगमधला हा खेळाडू. आणि या मॅचमध्ये देखील काय लाजवाब जबरदस्त खेळी करतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावांपर्यंत अजून आपण बघितलं तर षटक संपला नाही, तर धावफलकावर 22 धावा, एक षटकार एक चौकार, त्यानंतर 2 षटकार, सर्वच्या सर्व डिक्लेअर फटके खेळणारा हा पट्ट्या प्रसाद घरत 22 धावा कुठून काढतोय. 100 पार केली आहे संपूर्ण या शृंखलेमध्ये आत्तापर्यंत आजच्या दिवसामध्ये प्रसाद घरतनं. गोलंदाज लोकेश भगत.
हा मात्र फटका फसलाय मिस टायमिंग स्ट्रोक आडव्या बाटने केल्याचा प्रयत्न तीन क्षेत्ररक्षक येत आहेत जेल खाली जेल ड्रॉप जेल कोणाचा सोडला तर प्रसाद गरजचा फार माग ठरेल तुम्हाला हा जेल इथे मात्र साधा सोपा जेल होता विशाल विशाल न केली चूक हातातून साधा सोफा मात्र झेल निसटला तीन क्षेत्ररक्षक आले होते झेलवर झेल देखील खेळपट्टीच्या अगदी जवळ होता परंतु इथे काय घडलं कमबॅक करण्याची तुम्हाला नामी संधी होती परंतु इथे मात्र करण जाडे संघाने ती संधी गमावली असं म्हणावं लागेल प्रसादला मिळालं जीवनदान तर नंतर मात्र राहुल घरात येईल राहुल घरात बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राईकला येतोय कारण पाच चेंडूंचा समाचार केला प्रसादने एकट्यानं आता मात्र डावखुरा फलंदाज त्याचाच भाऊ राहुल गरज ऑन स्ट्राईक हा चेंडू सरळ इनसाइड द आउट फटका खेळलाय काही फटकांना जागत बरा मनगडी ताकदीचा प्रमोद कडू खरं तर मैदानात जाताना साई बैलाचे मालक आज बैलगाडा शर्यत नक्कीच आपण पाहतोय प्रमोद यांचा बैल साई बैल पण देखील आज भरपूर पलतोय आणि तसाच मात्र प्रमोद कडू थेट मैदानावर गाड घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळाला हिंद केसरी साई बैल जावले गावामध्ये आपण पाहू शकाल बैलगाडा शर्यतींची विलक्षण आवड येणाऱ्या काळामध्ये सरपंच केसरी या वहुले गावामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि टेनिस क्रिकेट जेवढा आपण पाहतोय क्रेज वाढलंय तसं बैलगाडा शर्यतींना देखील कंचन आता भरपूर क्रेज वाढत चाललाय आणि आज मात्र टेनिस क्रिकेट एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला बैलगाडा शर्यत जे आपण पाहतोय ओमसाई क्रिकेट क्लब यामध्ये देखील छकडेवाला ग्रुप आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो पहिल्या षटकाची सांगता झाली आणि 29 धावा पहिल्या ओव्हरमध्येच पाहायला मिळाल्यात फर्स्ट ओव्हर कम्प्लीट अँड आफ्टर द फर्स्ट ओव्हर विदाऊट लॉस ऑफ विकेट 29 रन्स हा चेंडू ओव्हर फीज प्रसाद घरातला मिळालेला जीवनदान त्याचा फायदा घेतलाय स्ट्रेट ड्राईव्हला ब्लॅक स्क्रीनच्या वरून ठोकतोय आणखी एक षटकार धावा धावांत्या वाढत चालल्या खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये 29 दुसऱ्या ओव्हरमध्ये लगेच षटकार भावेश दमडेच्या बाळ ज्या गोलंदाजीमध्ये आपण बघितलं तर त्याच्या बॉलवर देखील प्रहार प्रहार चढवलाय प्रसादनं आवटी मैदान गाजवलं प्रसादनं विठ्ठल रखुमाई मैदान गाजवलं आणि प्रसाद आता आर्या स्पोर्ट्स मैदान गाजवतोय हा चेंडू सोडलाय वेळ लेफ्ट केलाय अशाभूत नजरेनं पाहिलंय प्रसादनं कदाचित वाईड आहे की काय परंतु वाईड यू आर चेंडू योग्य दिशेमध्ये होता जीवन गावण सर सांगतायत की योग्य लाईनमध्ये हा बॉल आहे आणि अशा परिस्थितीत डॉट बॉलची समाप्ती भावेश पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू फेकतो प्रसादसाठी शॉर्ट पिच बॉल हुक केलाय क्षेत्ररक्षक आहे सनी मात्र तिथे सिंगल मिळाली आहे एक धाव मिळेल सनी काही काढी एक लिजेंड प्लेअर खरं तर एक करंजाडे टीमचा अनुभवी खेळाडू आहे परंतु इथे आता सुरुवातीपासून प्रहार केलाय चार षटकांचा मॅच प्रत्येक बॉलवर अक्षरशः तुटून पडत आहेत आणि खरं तर दोन ओव्हर ही विकेट मिळाली नाही ना मग मात्र धावसंख्या एवढी वाढेल की मग आपण कोणीही सांगू शकत नाही कारण त्यांचे बरेच खेळाडू आता सुरक्षित आहेत तंबूमध्ये भावेश पुन्हा एकदा अगदी हवेमध्ये केलाय मिस टायमिंग स्ट्रोक झालाय इलिमिनेशन कमी राहिलं फटक्यामध्ये ताकद अपुरी पडली असं म्हणावं लागेल आणि राहुल गरजचा हा टिपलाय झेल फलंदाज होईल बाद
डावखुरा फलंदाज आहे, मनीषकडू डावखुरा फलंदाज आहे, परंतु मित्रांनो उजव्या हाताने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज देखील आहे। एक शैली आपण बघितला ना त्याच्याकडे तर वेगळी आहे, असं कमी पाहायला मिळतं कंचन। उजव्या हाताने गोलंदाजी करणे आणि डाव्या हाताने फलंदाजी करणे हे कमी पाहायला मिळतं टेनिस क्रिकेटमध्ये, परंतु या जावळे गावामध्ये असा एक खेळाडू आहे मनीषकडू, तो मात्र इथे आपल्याला डाव्या हाताने फलंदाजी करताना पाहायला मिळतोय। भावेश दमडेचा हा पहिला बॉल फेस करेन मनीषकडू, ऑलराउंडर खेळाडू। धावसंख्या बघितली तर आता मात्र 36 या आकड्यावर जाऊन पोहोचली, षटक सुरू आहे दुसरा आणि 36 धावा, 36 रन्स ऑन स्कोर कार्ड। तन्वीर स्टाईलनं गोलंदाजी करणारा भावेश आपण पाहतो, ऑफस्टंप सोडून जातोय पण वाईट घोषित करतायत। गोलंदाजी शैली बघितली ना तर पूर्णपणे खांद्याचा वापर करतोय पाकिस्तानचा तन्वीर, तुम्हाला सर्वांना माहीत असणारा हा गोलंदाज ज्याची शैली तुम्ही पाहिली तर सेम तशाच पद्धतीनं हा गोलंदाजी करतोय भावेश। मनीषसाठी 10-12 पावलांचा स्टार्ट, पुन्हा एकदा सोडून देतोय, अगदी शरीरापासून दूर आहे, डेफिनेटली वाईट बॉलचा सिग्नल देखील आलाय। अतिरिक्त आणखी एक धाव मिळते, दोन धावा मिळत आहेत। अडतीस धावा संख्या धावफलकावर, कारण जडे गाव म्हटलं तर त्या गावामध्ये रजनी स्पर्धा खूप चांगली देखील मंगेजी शेळार यांच्या नावानं रंगली, तर हा संघ इथे खेळत असताना फुलर लेनचा बॉल होता, स्टे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, सिंगलच मिळेल, एकेरी धावेनं संघाची धावसंख्या वाढेल अशा परिस्थितीमध्ये दुसरं षटक सुरू असताना निलेश स्पोर्ट्स जावळी संघ जाऊन पोहोचतोय 39 या आकड्यावर। पहा दुसरं षटक सुरू आहे आणि 39 धावा, म्हणजे खूप चांगली धावगती, सुरुवात खूप चांगली मिळाली, गुड स्टार्ट मिळाला आहे जावळी टीमला। पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल, अखूट टप्पा आणि हा चेंडू विरकावून दिलाय वाईडी लॉंग ऑफ कडे, आणि तिथे मात्र पंचांचा इशारा आलाय चार धावांसाठी चौकार। त्रेचाळीस धावा धावफलकावर लागल्या, दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय, खूप चांगली धावसंख्या आपण पाहतोय निलेश स्पोर्ट्स जावळे संघाची। ज्या ज्या वेळेस निलेश स्पोर्ट्स जावळे संघ खेळत असतो ना त्यावेळेस याच गावातील सन्माननीय अरुणजी गोपाल घरत नेहमीच आपल्या घरून या स्पर्धेचा आनंद घेत असतात। माजी सरपंच सन्माननीय श्री अरुणजी गोपाल घरत ज्यांचे तीन सुपुत्र प्रसाद घरत, राहुल घरत आणि पंकज घरत हे या संघातून खेळत आहेत, आणि त्यांची संपूर्ण फॅमिलीज कुटुंब पूर्ण त्यांचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया कारण टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड असणारी ही मंडळी। पहिलाच बॉल सनीचा फुलर लेनचा होता, वेगवान चेंडू होता, अगदी शॉर्ट कव्हर पॉईंटला जातोय, सिंगलच मिळेल। तिसरं ओव्हर सुरू आहे, तिसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर सनीच्या पहिल्या बॉलवर एक सिंगल मिळाली आहे, संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 44 या आकड्यावर। आजच्या संपूर्ण दिवसाचा तुम्ही जर विचार केला तर सर्वाधिक धावसंख्या जावळे संघाच्याच नावावर राहिली आहे, आणि तो उच्चांक मात्र या अंतिम मॅचमध्ये देखील कायम राखण्याचा प्रयत्न सुरू आहे असंच म्हणावं लागेल। सनी पुन्हा एकदा सज्ज, शैलेश सरांना पार करून चेंडू फेकणार, ओव्हरपिच बॉल होता, कौकॉर्नरच्या दिशेने खेळला, क्षेत्ररक्षक बरोबर तिथे उभा आहे, फक्त एकच धाव मिळेल, एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावते। तिसरा ओव्हर सुरू आहे, पहिला पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे, उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगूया आपण हा लास्ट मॅच आहे आजच्या दिवसातला, जो जिंकेल तो सुपर 3 क्वालिफाय होईल। कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर 12 संघ सुपर 3 क्वालिफाय झालाय, खूप चांगली रक्कम आहे, बघा 1,00,000 रुपये पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक 50,000 आणि तिसरा क्रमांक 25,000, म्हणजेच खूप मोठी स्पर्धा, अगदी LCD TV देखील आहे मालिकावीर। हा मात्र खूप चांगला बॉल सनी कैकाडीचा, खोलवर पद्धतीचा मनीषसाठी हा बॉल फेकलाय, यॉर्क
ब्लॉक हॉल मध्ये आणि त्रिफलाची बात केलाय. मैदानावर पाहायला मिळतोय मनीष विकेट गदी दांडी गोल केली आहे. चेंडू फेकलाय बघा. अनुभव 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 जीवन की सर्वश्रेष्ठ पूंजी होते दोस्तों असं म्हटलं जातं. अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर आता जावळे संघाची धावसंख्या वाढत असताना सनीनं मात्र दुसरा मोहरा टिपलाय. नवीन फलंदाज मैदानात जाईल साहिल. साहिल नाईक जावळे गाव म्हटलं तर सातत्यानं आपण बघितलं जावळे संघाचे लिजंड प्लेयर देखील या मॅचचा आनंद घेताना मगाशी देखील आपण पाहिलात. जावळे गाव म्हटलं तर या गावामध्ये हनुमानाचं एक सुंदर मंदिर या गावामध्ये आहे. हनुमान जयंती जल्लोषात साजरी केली जाते. फुलटो आजबाल तो देखील फटका फसला होता परंतु कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे शॉर्ट पॉइंटला. एक धाव रोखू शकत नाही आहे आणि या एका धावेनं टोटल जाऊन पोहोचते. आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं अंकुश लगावत असताना 46 धावा. दोन ओव्हरमध्ये 43 धावा होत्या परंतु सनी गायकवाडीनं 4 चेंडू फेकले फक्त 3 धावा. ही सनीची ओळख आहे. सनी एक चांगला बॅट्समन आहे. सनी एक चांगला गोलंदाज देखील आहे. फुलटॉस बॉल परंतु सनीच्या या फुलटॉस बॉलला प्रत्युत्तर दिलंय प्रसाद घरत्न वाडी शिलाँग ऑनला. षटकार क्रमांक 15 प्रसादच्या बॅटमधून येतोय. कंप्लीट 52 धावा निलेश स्पोर्ट्स जावळे संघाच्या. पुन्हा फुलटॉस परंतु इथे आडव्या बॅटने खेळलाय. तिथे आहे क्षेत्ररक्षक डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक सिंगल मिळते. बॅटच्या रडारमध्ये प्रॉपर टायमिंग झालं नाही असंच म्हणावं लागेल. एक धाव मिळाली आहे परंतु सनीचं कौतुक करूया. एक आपण बघितलं तर काळानं झडप घातली निलेश कडू यांच्यावर परंतु निलेश कडू यांची स्मृती अखंड स्मरणात राहावी या जावळे गावामध्ये दरवळत राहावी म्हणून आज त्यांच्या नावानं हा संघ खेळतोय. खूप चांगले बॅटिंग पाहायला मिळते परंतु दुसऱ्या बाजूला ब्ल्यू डायमंड करंजाडे टीम. जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर हा लास्ट ओव्हर चांगला फेकावा लागेल. हा शेवटचा ओव्हर कमी धावसंख्येचा फेकावा लागेल. इथे मात्र ब्ल्यू डायमंड करंजाडे संघाला 53 धावा धावफलकावर लागल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. अतिशय महत्त्वाचा सामना आहे. करंजाडे टीम अभी नाही तर कभी नाही असंच म्हणावं लागेल. हा नॉकआउटचा मॅच आहे. एवढी दिवसभर घेतलेली तुम्ही जी मेहनत आहे खरं तर त्या मेहनतीचं फळ मिळायचं असेल त्या नक्कीच तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. चेंडू आडव्या बॅटने गेला. बॅटला काहीसा स्पर्श देखील झाला होता. शॉर्ट थर्डमॅनला गेलाय. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. सागर मात्र येतोय गोलंदाज. करंजाडे गाव आज आपण बघितला तर थोडासा प्रगतिशील आहे. करंजाडे नोडमध्ये आपण पाहिला तर बरीच गावं स्थलांतरित परंतु हा करंजाडे गाव जो मात्र आज बऱ्याच कालावधीनंतर गावातून एक संघ तयार झाला आणि तो या मैदानावर खेळतोय. पुन्हा एकदा प्रसाद घरातला बीट केलाय सागरनं. 2 चेंडू शरीराचा वेध घेतला या बॉलनं आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट जातोय. 2 चेंडू डॉट ज्या प्रसादने याच मैदानावर शतक एकूण या शृंखलेमध्ये झळकावलंय त्याच प्रसादला स्लॉग ओव्हरचं षटक हणामारीचं षटक असताना बीट करून ठेवतोय आज सागर. सागर मात्रीचा 3रा बॉल धावसंख्या धावफलकावर 53. शॉर्ट पिच बॉल प्रसाद थांबणार नाही. प्रसादनं हेरलं हा थोडा अकुट टप्पा आहे आणि वैडिश लॉंग ऑनला ठोकतोय. ओम साई क्रिकेट क्लब
बंगर पडायची स्पर्धेतला आणखी एक दर्जेदार षटकार। थैंक यू डीजे मास्टर कांचन पालकर आम्हाला माहिती देत असताना आता प्रसादच्या एकंदरीत वैयक्तिक 48-48 धावा झाल्यात। 15 चेंडू मध्ये 48 धावा। प्रसाद गरज आपल्या टेनिस कारकिर्दीमधला आणखी एक अर्धशतक झळकावेल का? 48 धावा लागले आहेत त्याच्या नावावर तर संघाची टोटल 59 रन धावसंख्या 59 तर वैयक्तिक प्रसादची धावसंख्या 48। काय बॅटिंग करतोय! मी म्हटलं ना की ओवला मैदान म्हटलं ना तर प्रसादसाठी नंदनवन ठरलंय। मग विठ्ठल रखुमाई मैदान असू द्या किंवा हा आर्या स्पोर्ट्स ओवले मैदान असू द्या, मग औटी मैदान देखील प्रसादसाठी नक्कीच लाभदायक ठरलंय। इथे 48 धावा झाल्यात, अजूनही 2-3 चेंडूंचा खेळ बाकी आहे। 59 धावा धावफलकावर लागले आहेत। चेंडूची पूर्तता केली जाईल। साखळी मैदान खूप चांगला मैदान, रुपेश शेट गायकवाड अर्थात विद्यमान सरपंच ओवले गाव, त्यांनी या मैदानासाठी घेतलेली मेहनत आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो। आणि हे मैदान आज मात्र सातत्यानं पाहायला मिळते आहे। मागच्या वर्षी वाघिवलीवाडा, वरचवले, ओवले, भंगारपाडा, दापोली अशा गावांनी या मैदानावर मॅचेस ठेवल्या होत्या। असे हे मैदान। अकुट टप्प्याचा बॉल, 2 धावांची गरज आणि येस डेफिनेटली वन बाउंड सीमा पार। प्रसाद गरजचा इथे येतोय अर्धशतक, हा चौकार। टाळ्यांनी व्हेरी गुड बॅटिंग, फंटास्टिक बॅटिंग प्रसाद, अर्धशतक कंप्लीट झालंय। दुसरं अर्धशतक, क्या बात है, व्हेरी गुड, व्हेरी गुड बॉल, जबरदस्त बॉलिंग। खोलवर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला सागर मात्रेचा। लास्ट बॉल आहे संघाची धावसंख्या 63 रन्स, 63 धावा धावफलकावर लास्ट बॉल आहे। ओमसाई भंगारपाडा संघ, मी तुमचं मनापासून आभार आहे मानत आहे, कारण हा शेवटचा सामना आहे आणि माझा स्पेल देखील शेवटचा आहे। आपण सातत्यानं दरवर्षी तुम्ही आम्हाला आमंत्रित करता आणि इथे मात्र तुमचं मी मनापासून आभार मानेन, आभार मानेन। प्रसादचं शेवट गोड करणारा फटका, आणखी एक येतोय प्रसादच्या बॅटमधून फ्लॅट पॅरलल षटकार। केला तर टोटल 58 धावा। एकदा जोरदार टाळ्या, दुसरं अर्धशतक प्रसादच्या नावावर। वन मॅन आर्मी, वन मॅन शो। प्रसाद गरज आपल्या टेनिस कारकिर्दीमध्ये या मैदानावर ठोकतोय 2 षटकार। अर्थातच आपण बघितलं ज्या पद्धतीनं 69 धावा काढून 70 धावांचं लक्ष असताना या मैदानावर विक्रम साधलाय या प्रसाद नामक पट्ट्यानं, 2 अर्धशतकी खेळी। व्हेरी गुड, फंटॅस्टिक बॅटिंग, 70 धावांचं लक्ष। एकूण आपण पाहिला तर 69 धावा टोटल पाहायला मिळाल्या आणि 70 धावांचं लक्ष भलमोठं ठेवण्यात आलंय ते ब्ल्यू डायमंड करंजाडे संघासमोर। हे आव्हान मात्र कशा पद्धतीनं इथे मात्र पार केलं जाईल की हे भलमोठं आव्हान, या आव्हानाला मात्र रोक लावण्याचं काम करतील हे मात्र पाहणार आहोत। उत्तरार्धामध्ये कसा रंगेल हा सामना, आपण कुठेही जाऊ नका, हा शेवटचा सामना पाहत राहा, ऐकत राहा। नक्कीच तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय, आवाज असेल या उत्तरार्धामध्ये आमचे साथी समालोचक आदरणीय अर्थातच कलंबोली शहरातील एक मराठी समालोचक प्रवीणजी अर्जुने।
चला धन्यवाद। या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण रवींद्रजी म्हात्रे सर अर्थात त्रिवाल सरांचा आवाज मात्र या स्पर्धेमध्ये ऐकला, परंतु इथे विजयासाठीचं लक्ष आहे 70 धावांचं आमच्या समवेत। या ठिकाणी दीपकजी पाटील सर देखील जुडले जातील। या शेवटच्या सत्राचं धावतं वर्णन आपण नक्कीच त्यांच्या समवेत या ठिकाणी सादर करणार आहोत। खरं तर सर 70 धावांचं लक्ष या ठिकाणी एक कठीणतम लक्ष म्हणता येणार नाहीये, कारण क्रिकेटमध्ये आपण समालोचनाच्या माध्यमातून नेहमी म्हणतो की कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही, किंवा कोणतीही धावसंख्या ही क्रिकेटमध्ये सुरक्षित मानली जात नाही, परंतु इथे जर 69 धावा उभारल्या आहेत त्याचा जो दबाव आहे तो दबाव तो प्रेशर जर तुम्हाला रिलीज करायचं असेल तर मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये काउंटर करणं गरजेचं आहे। आणि अगदी तशाच प्रकारचा खेळ मैदानावरती होत असताना आघाडीचा गोलंदाज आपण पाहतोय जो आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हातात असताना पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर जोरकास फटक्या लगावण्याचा प्रयत्न केला, प्रयत्नांना यश जरूर आलं नाही आहे, परंतु 4 धावा या फलकावरती आल्यात। आज आपण पाहिलं तर 67 धावांचा सुद्धा यशस्वी पाठलाग झाला आहे। शेवटच्या 2 बॉलमध्ये 12 धावा असताना जावळे संघानं मात्र तो सामना जिंकून दिला होता, त्यामुळे इथे सारं काही शक्य आहे। आणि तसाच एक फटका मात्र पाहायला मिळतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेरून मात्र उडवलं या बॉलला, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, 6 धावांकरता षटकार। शब्द तुम्हाला ऐकू येत नाही ना तोपर्यंत सारं काही शक्य आहे, आणि ते शक्य तुम्हाला करावं लागेल या मॅचमध्ये ब्लू डायमंड करंजाडे संघाला। नक्कीच या ठिकाणी दीपक सर आपण पाहिलं की नथिंग इज इम्पॉसिबल हे क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो, यावेळेला बॅटीज लीडिंग एज मी म्हणेन नशिबाची साथ देखील मिळाली आहे, फॉर्च्युन फेवर द ब्रेव्ह, आणि चेंडू मात्र तळमॅन सीमारेषेच्या पलीकडे। ठिकाणी आपल्याला वाटतो तितका सामना सोपा नसणार आहे, कारण विजयासाठी लक्ष गाठायचं आहे 70 धावांचं, आणि ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मात्र इथे फलंदाज प्रतीक जाधव आपल्या संघाला मिळवून देत असताना, जर का हा फलंदाज 4 षटकं मैदानावरती उभा राहिला ना तर होत्याचं नव्हतं करण्याची क्षमता, परंतु इथे प्रत्युत्तर गोलंदाजीच्या माध्यमातून दिला जात आहे, कव्हर क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग स्ट्रोक आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये झेल कम्प्लीट करत असताना प्रतीक मात्र बॅक टू द पॅव्हिलियन। कव्हर्स क्लिअर करायचं होतं इनफील्डच्या वरतून, थोडंसं इनसाईड आउट खेळता आलं असं, किंवा थोडंसं लॉफ्ट करायला हवा होता हा फटका, कारण सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, लगेच तेवढं क्लिअर केलं असतं तर 4 धावा तर नक्की मिळाल्या असत्या। 14 पहिली विकेट यावेळेस मात्र करंजाडे संघाची, परंतु पहिल्यांदा जर आपण पाहिलं सर विनिंगमध्ये तर चुका क्षेत्ररक्षणामधून सुद्धा झाल्या करंजाडे संघाच्या, कारण प्रसाद घरचा तो सोडलेला झेल आणि त्यानंतर 15-20 धावांची भर हीच थोडीशी डोकेदुखी ठरली आहे। चांगला चेंडू होता, फुलर लेंथ होता, यावेळेस मात्र खोदून काढलाय त्याला एक्स्ट्रा कव्हरकडे, क्षेत्ररक्षक येणार पोहोचणार तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी करण्यात आलाय। या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे जाऊन पोहोचेल 16, नॉट बॅड। नक्कीच या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ दीपक सर समाप्त होतोय। संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर आपण नेहमी असं चित्र पाहतो, तिसऱ्या पंथांची मागणी या ठिकाणी केली जाते, इट्स अंपायर्स रिव्ह्यू, खरं तर पंचांना निर्णय देण्यासाठी इथे मात्र तिसऱ्या पंथांची मदत घेतली जाते, कारण ज्यावेळेला पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये खेळाडू आला त्यावेळेला बॅट ड्रॅग करत असताना आय थिंक जो क्षेत्ररक्षक कव्हरला आला होता त्या क्षेत्ररक्षकाचा कुठेतरी अडथळा निर्माण झाला आहे की काय, या सर्व बाबी तपासल्या जात आहेत इथे। अगदी धाव पूर्ण करत असताना जो क्षेत्ररक्षक कव्हरला आला होता चेंडू अडवण्यासाठी त्या क्षेत्ररक्षकाने, परंतु इथे बेल्स ज्यावेळेला डिसलॉज झाल्या त्यावेळेला
समथिंग शुड बी बिहाइंड द लाइन हा रूल आपण पाहतो. द बेस्ट पॉसिबल अँगल या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला जातो आहे, कारण सामना क्रुशियल आहे. अगदी इथून जर पाहिलं तर या संपूर्ण दिवसभरातील जी मेहनत आहे दीपक सर, ती या सामन्यावरती डिपेंड आहे. खरं तर थोडासा वाईट ऑफ द क्रीज हा खेळाडू धाव घेताना आपल्याला पाहायला मिळाला, आणि ज्यावेळेला बेल्स डिसलॉज झाल्या, कम्प्लिटली बेल्ट डिसलॉज आहेत, आणि आय थिंक पंचांना इथे येऊन हा निर्णय घ्यावा लागेल. चालेल, कमिटी या ठिकाणी निर्णय घेईल. तर बेस्ट पॉसिबल अँगल या ठिकाणी तपासला जातोय, आणि समथिंग शुड बी बिहाइंड द लाईन, आणि आय थिंक डिसिजन हॅज बीन मेड. ज्यावेळेला बेस्ट डिसलॉज झाल्या त्यावेळेला खेळाडू पॉपिंग क्रीजच्या बाहेर होता, त्यामुळे फलंदाज बाद आहे. हा निर्णय पंचांचा घेतला गेला. बऱ्याच वेळ त्यानंतर मात्र दुर्दैवानं आपण पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण विकेट इथे गमावली गेले. कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना असो, दीपक सर, रनआउटची विकेट ही सर्वाधिक मी म्हणेन की एकूण धावा धावफलकावरती आहेत 15 धावा आहेत. तर धावबाद स्वरूपामध्ये बाद होणं मी म्हणेन फलंदाजाचं दुर्दैव आहे. खरं तर क्रिकेट हा खेळ असा आहे की जिथे अशा प्रकारचे इन्सिडेंट हे आपण नेहमीच निर्णय क्षणाला पाहतो, परंतु मी म्हणेन थोडंसं नशीब साथ दिली नाही आहे. फलंदाज पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडला आणि बेल्स मात्र डिसलॉज झाल्यात. दुसरा फलंदाज इथे गमावला गेलाय 2 गडी बाद. दोनही आघाडीचे फलंदाज, आणि आता मात्र जो दबाव आहे तो दबाव फलंदाजी करणाऱ्या ब्ल्यू डायमंड करंजाडे संघावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाज आहेत पंकज घरात. लेफ्ट आर्मर गोलंदाज, यावेळेला हात खुले करण्याची संधी पाहूया. क्षेत्रक्षक चेडू जज करतायत, मात्र चेडू आबाक्याच्या बाहेर, वाईड स्लॉंग ऑफ चेडूक्यावर. या प्रकारची फलंदाजी ही तुम्हाला सातत्यानं मैदानावरती करावी लागेल. षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय, धावा धाव फलकावरती आलाय, 21 धावा. एकवीस धावा धाव फलकावरती आल्यात, अजून 49 धावांची गरज. इथे मात्र टार्गेट डिवाइड करावं लागेल. खरं तर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती एका बाजूने आक्रमणिक करणं गरजेचं आहे. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स हे आपण नेहमी क्रिकेटमध्ये म्हणत असतो, आणि तो अटॅकिंग क्रिकेट जर मैदानावरती झाला तर मात्र सामन्याचा निकाल हा काहीसा वेगळा आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु जसजसे एक एक चेंडू निर्धाव जातोय ना दीपक सर, या ठिकाणी तसतसा विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना आणि या सामन्यावर आपली पकड मजबूत करत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करणारा अर्थातच करंजाडे या संघाविरुद्ध खेळताना जावळे हा संघ, कृती जावळे हा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र ब्ल्यू डायमंड करंजाडे या दोन ताकदवर संघादरम्यानची लढत. संध्याकाळचं सत्र, खरं तर हिवाळ्यांच्या दिवसांमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडासा उलसरपणा आपल्याला जाणवतो, थोडासा गारवा आपल्याला जाणवतो, आणि ज्यामध्ये चेडू ट्रॅव्हल करणं ही तितकी सोपी गोष्ट नसते. आणि म्हणूनच पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर इथे मात्र धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या 69, आणि या 69 धावांचा पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक आघाडीचे दोन फलंदाज गमावल्यानंतर. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये नथिंग इज इम्पॉसिबल. यावेळेला लॉंग ऑन लॉंग अपच्यामध्ये चेडू तटवलाय, सिंगल मात्र धावफलकावरती आले. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न हा नक्कीच या ठिकाणी दोनही आघाडीच्या फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतोय. खरं
प्रतीक बाद झाले, सागर बाद झाले आणि त्यानंतर इनॅट नंबर 3 लोकेश आणि त्याचबरोबर सूरज. खरं तर नैसर्गिक सूरज जर आपण पाहिला तर हा अस्ताला गेला आहे, दिवसाचा शेवट आपल्याला पाहायला मिळतो आहे, परंतु हा सूरज मैदानावरती चमकणार का? आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार 11 धावांचं योगदान राहिलं आहे, 5 चेंडूंचा त्यानं सामना केला आहे. यावेळेला बिगेट येणार जरुरी, शॉर्ट ऑफ लाईनचा चेडू होता, जणू निमंत्रण होतं आणि हे निमंत्रण स्वीकारलं आहे डीप मिड विकेटच्या आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धाव. तर दीपक सर काय म्हणाल, 2 षटकांचा खेळ संपलाय, 32 धावा फलकावरती आल्या आहेत आणि सामना जर आपण पाहिला तर आता इक्वली बॅलेन्स आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. 70 धावांचं लक्ष आहे, अजूनही येणारे 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. जर 12 चेंडूमध्ये 32 होऊ शकतात तर 12 चेंडूमध्ये 38 का नाही ना? अगदी सगळा. आणि ज्या पद्धतीनं संघर्ष सुरू आहे ना लोढेमण करंजाडे संघाचा, त्याचं नक्कीच कौतुक केलं जाईल, कारण सोपं नाही आहे टार्गेट संध्याकाळच्या 17 मध्ये. परंतु पहिल्या 2 ओव्हर्समध्ये तब्बल 32 धावा धावफलकावर लगावल्यात आणि फार चांगली बॅटिंग करत असताना थोडंसं टेन्शन जावळे संघावर. ऋतिक कडू येतोय यावेळेस, मात्र हा प्रॉपर कनेक्शन नाही आहे, बॉल ती शॉर्ट थर्डमानकडे ट्रॅव्हल होत असताना सिंगल येत आहे. पण इथून प्रत्येक षटकामध्ये 2-2 मोठे फटके, कारण 38 धावा करायच्या म्हटलं तर तुम्हाला निदान 4 ते 5 षटकार कमीत कमी मारावेच लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. पण काहीतरी वेगळे एफर्ट्स द्यावे लागणार आहेत, कारण समोर तेवढाच ताकदीचा संघ आहे निलेश इलेवन जावळे. खोलवा टप्प्याचा हा बॉल ड्राईव्ह केलाय पाडीश लॉंग ऑफकडे, सिंगल त्या ठिकाणी पूर्ण झाले. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा सुद्धा पूर्ण होत असताना कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये ज्या केलेल्या चुका होत्या, थोडासा गलथानपणा मात्र नक्कीच करंजाडे संघाला नडलाय. काही गोलंदाजांनी केलेल्या चुका असतील, फुल टॉस बॉलवर बरेचसे फटके पाहायला मिळाले, सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणूनच एवढी मोठी धावसंख्या मात्र उभी राहिली. इथे थोडासा मिसक्यूट झाला होता फटका कवर्सला, पाहाल डीपेक्सा कवर्सचा क्षेत्ररक्षक पुढे आला होता तोपर्यंत, मात्र इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये मोहरा गमावतोय. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग दोनही फलंदाजांमध्ये आणि त्याचा तर नक्कीच आणखीन एक निर्णायक क्षणाला दीपक सर आपण पाहिलं तर धावपाच्या स्वरूपामध्ये बाद फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर धावपाच्या स्वरूपामध्ये अतिशय निर्णायक सामन्यामध्ये बाद होणं कुठेतरी मी म्हणेन की संघासाठी ज्या अडचणी आहेत ते अडचणींमध्ये वाढ करणं. थोडंसं मिसकम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळालं, ज्यावेळेला 38 सर्कलच्या बाहेर देखील चेंडू जात नाही त्यावेळेला दुसऱ्या धावेसाठी येणं थोडंसं धोकादायक असतं आणि असंच काहीचं चित्र हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. यावेळेला बॅट अँड बॉलचा क्रिकेट शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला, त्यानंतर मात्र बॅटचा फेस ओपन करत असताना चेंडू मात्र जातोय पॉइंट आणि गलीच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी मात्र अप्रतिम संगीत आपण डीजेच्या माध्यमातून देखील ऐकतोय. खरं तर कोई ना कोई चाहिए चौकार षटकार लगा रे वाला आणि यावेळेला मात्र जय आपल्या नावामध्ये जय आहे. यावेळेस मिस जजमेंट पाहायला मिळतंय, खरं तर इट्स माय कॅच हा कॉल केला होता क्षेत्ररक्षकाने आणि त्यानंतर मात्र चेडूवरची नजर हटली आणि अगदी जसं आपण गाडीने प्रवास करत असताना रोडच्या साईडला बॅनर्स पाहतो, रोडचे साईन्स अँड बॅनर्स असतात त्यावरती लिहिलेलं असतं की नजर हटी दुर्घटना घटी, अगदी तशाच प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये. 41 धावा धावफलकावरती आले आहेत, 42 42 धावा
विजयासाठी मात्र शेवटच्या षटकामध्ये 26 धावा होताना आपण या सामन्यामध्ये पाहिल्यात आणि इथे इथे जर आपण पाहिलं तर चेडूची फेकी करत असताना कदाचित त्या ठिकाणी सेफली हा चेडू मैदानाच्या आतमध्ये अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते परंतु तुम्हाला एक्झॅक्टली बाउंड्री लाईन कुठे आहे याचं देखील भान ठेवणं गरजेचं आहे. इथून एकूण धावसंख्येचा विचार केला तर शेवटच्या चेंडूवरती आल्या अजूनही या ठिकाणी डिसिजन हॅज बीन पेंडिंग. तिसऱ्या पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. थोडंसं स्वयंसेवकांना विनंती आहे पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते ते पाण्याची मागणी आपण पाण्याची पूर्तता करायची मैदानाच्या आत. खरं तर दीपक सर क्रुशियल मुवमेंटमध्ये हा सामना आहे आणि क्षेत्ररक्षकांना ज्यावेळेला चेंडू अडवला ज्यावेळेला चेंडूची परत फेकी केली त्यावेळेला मात्र त्याचा जो फूट आहे तो टच केला गेलाय का परंतु नाही आहे सेफ आहे अगदी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये हा चेंडू अडवला गेला. काही निर्णय या ठिकाणी नक्कीच आलाय आणि अंतिम चेंडूवरती तर या ठिकाणी चौकार घोषित केला गेलाय कारण ज्यावेळेला चेंडू अडवला त्यावेळेला मात्र या ठिकाणी कमिटीतील देखील काही मेंबर्स या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी मात्र डिसिजन दिलाय की क्षेत्ररक्षकाचा जो पाय आहे तो सीमारेषेला स्पर्श केला त्यामुळे चार महत्वपूर्ण धावा शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाल. 46 धावा झाल्यात सर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि आता इक्वेशन जर विजयासाठीचं आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. सर मॉडर्न डे क्रिकेट आहे आणि मॉडर्न डे क्रिकेटमध्ये फलंदाज हे नेहमी चौकार आणि षटकारांवरती जास्त विसंबलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि जर का या मॉडर्न डे क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगायचं झालं ना तर 6 चेंडूमध्ये फक्त 4 फटक्यांचं काम बाकी आहे. लोकेश मैदानावर सुद्धा आहे आणि आज त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक्स निघालेत आणि त्याच्यावर संपूर्णपणे दारुमदार असेल या मॅचची कारण शेवटच्या षटकामध्ये जे काय करायचं आहे ते त्याला करायचं आहे. इथे पहा एज लागली बॉल पाठीमागे चालला स्टॉप केला त्या ठिकाणी राहुलनं एकही धाव घेतली गेलेली नाही आहे कारण त्याला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास आहे त्यालाही माहिती आहे. आता मात्र जे काही 4 षटकार मलाच मारावे लागणार आहेत आणि इथून मात्र थोडंसं लक्ष जरी कठीण असलं तरी अशक्य असं नाही. आज एक ओव्हरमध्ये 26 धावा होताना आपण पाहिल्यात आणि इथे 5 बॉलमध्ये 24 धावा करायच्या आहेत तशीच मॅच आहे. याबद्दल हा चेंडू आपण पाहूया कवर्सला घेऊन काढलाय. इथे पहिली धाव तर घेते दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न थ्रो स्ट्रायकर एंडला जाईपर्यंत 2 धाबा होतील. या 2 धाबांच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल स्कोर जाऊन पोहोचतोय आता मात्र 48 या आकड्यावर. अजूनही 22 धाबा दूर आहे. हा संघ 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडूंमध्ये 22 धाबा करायच्या आहेत. लोकेश भगत आणि जय अशी ही जोडी मैदानामध्ये आहे. चांगली फाईट देते ब्लू डायमंड करंज आणि चांगला संघर्ष संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. हो यावेळेस मात्र टॅप केले बॉलला समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे मात्र लॉंग ऑनच्या दिशेमध्ये हा चेंडू इथे पाहिलं जाईल. पाहूया तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेतली जाते. सुशील आणि त्यांची संपूर्ण टीम सज्ज आहे हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज बाद आहे की नाही इथे रेषा ओलांडले की नाही चेक केलं जाईल. तर नॉट आउट इज द कॉल. फलंदाज सेफ असेल. ह्या धावा 2 ऍड होतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि स्कोर आता जाऊन पोहोचलाय तो 50 या आकड्यावर. म्हणजे पहा चेसिंग करत असताना 50 पर्यंत मजल मारले. इथे सुद्धा प्रॉपर टायमिंग नाही आहे. बॉल बसलाच नाही मिळेल झाला नाही आहे. सिंगल येते तर थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल जावळी संघाच्या समर्थकांनी सुद्धा कारण थोडंसं आता खडतर असं आव्हान. 51 धावा परंतु ज्या धावा जास्त आल्यात ना 15-1 धावा प्रसाद गरजचा झेल सुटल्यानंतरच्या धावा आहेत या आणि त्याच थोड्याशा त्रास देतात.
यावेळेस मात्र डबा बॅटनं ऑन साईडला प्रहार पाहायला मिळतोय. हार मांडणार तयार नाहीये, शेवटपर्यंत संघर्ष सुरू आहे ब्लू डायमंड करंजड या संघाचा. षटकरानं मात्र थोडस पराभवाचं अंतर मात्र कमी होईल. धावसंख्या 6 ने जम करत पोहोचेल ती 57 या आकड्यावर 57. तेव्हा कुठेतरी या धावा जर 10-1 धावा कमी असत्या तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. पुन्हा एकदा पुलचा फटका, इथे मात्र घेतली जाते सिंगल. आणि अशा पद्धतीनं मात्र या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सुपर 3 मध्ये दाखल होतोय तो निलेश शिलेमन जावळे हा संघ. अभिनंदन प्रसाद गरद, अभिनंदन प्रमोद गोडे अँड टीम, हार्दिक हार्दिक अभिनंदन. या